काकरी रोड येथील राहत्या घरात LCBने धाड टाकत गुटख्याचा 2,09,316 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश भारतलाल रेलन वय 55 वर्ष ब्लॉक G3 रूम नंबर 5 साखरी रोड धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने सदरचा माल कुठून आणला याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात LCBच्या पथकाने केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी शिंदे आणि पारदे यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एक समय राकेश भारतलाल रेलन हा किराणा व्यापाराचा धंदा करतो. याच्या घरामध्ये जो प्रतिबंधित गुटखा आहे महाराष्ट्रात तो त्याच्या घरी साठवलेला आहे. त्याच्या घराची सर्च केली असताना आपण एकूण 2,09,000 राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पान मसाला हा आढळून आलेला आहे. त्याला आपण अटक केली आहे. प्राथमिकदृष्ट्या त्याने तो माल सुरत गुजरातमधून आणल्याचं निष्पन्न होतं. त्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत.